आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोरोचित विद्युत पोलवरील विद्युत तारा धोकादायक, कोणत्याही क्षणी दुर्घटनेची शक्यता बळावली. कोरोची येथील विवेकानंद नगरमधील विद्युत पोलवरील वीज वाहक तारा धोकादायक बनल्या असून सैल झाल्या असून त्या लोंबकळत आहेत. सध्या अवकाळी पाऊस पडत असून कोणत्याही क्षणी दुर्घटना घडण्याची शक्यता बळावली आहे. कोरोची येथील विवेकानंद नगरमधील खारकांडे गल्ली येथे गेल्या 2 महिन्यांपासून या परिसरातील या वीज वाहक तारा वादळी पावसामुळे बॅलन्स निसटल्याने सैल होऊन लोंबकळत आहेत. याबाबत MSCB ला वारंवार निवेदन देऊनही याकडे या खात्याने अक्षम्य दुर्लक्ष केले. वायरमान येतात, पाहून जातात पण कामे करत नाहीत, यामुळे नागरिकात संतापाची लाट आहे. सदरच्या धोकादायक बनलेल्या वायरी खाली लहान मुले खेळत असतात, तसेच मोठी रहदारी असते, यामुळे एखादी दुर्घटना घडून मोठा अनर्थ होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. संतप्त नागरिकांनी तातडीने याची दखल घेऊन या धोकादायक विद्युत तारांवर खेचून घ्याव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल अशा इशारा दिलाय. यावेळी ग्रामपंचायत सदस्य आनंदा लोहार, अरुण घट्टे, तुकाराम कोळी, मारुती बंकापुरे, बाबुराव शेवाळे, सागर अंकले, मारुती मांगले, उषा भागवत, किशोर माने, उमेश मुळीक, सुरेखा भोसले, संपदा सावंत, मनीषा माळी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कोरोचीहून अमित काकडे. विवेकानंद कोरोची येथे फरकांडे गल्ली मानकापुरे या गल्लीत तार लुंपत आहे. पहिल्यांदा तक्रार केली, त्या तुम्ही लक्ष दिलं नाही सा, तरी आता लक्ष द्यावे, नाहीतर आम्ही आंदोलन करणार. गल्लीत लहान मुले खेळत आहेत, तरीही तार पडण्याची शक्यता आहे. तुम्ही लक्ष नाही दिला तर आम्ही मोर्चा काढणार.